नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कोळंबी मसाला म्हणा किंवा कोळंबी ग्रेव्ही म्हणा, आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी ही कोळंबी घेतलेली आहे. मी आता ह्याला ह्या कोळंबीला स्वच्छ करणार आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण फक्त एवढंच करायचं आहे. हे कोळंबी साफ करताना हा जो काळा धागा असतो तो काढायचा आहे. अशा प्रकारे आता मी सर्व कोळंबी साफ करते, नंतर आपण पुढची प्रोसेस करूया. कोळंबी व्यवस्थित साफ करून झालेली आहे आणि त्याला आपण थोडंसं मॅरिनेशन करणार आहोत. त्यासाठी मी थोडीशी हळद घेतलेली आहे, नॉर्मली ती हळद आणि अर्धा चमचा साधारण एवढं थोडंसं मीठ आपण ह्याला असं लावून ठेवायचं आहे. आपण बनवायला आता सुरुवात करणार आहोत. मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा. आता हे मी मीडियम साईजचे हे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता यातला मी काय करणार आहे, हा अर्धा कांदा घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान असा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. नंतर आपण ह्याच्यात घालायचं आहे, जेव्हा आपण हा कांदा जेव्हा एकदम लालसर रंगाचा होईल तेव्हा मी हे एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे. ते आत्ता घातलं तरी सुद्धा चालेल, ते दोन्ही बरोबर छान दोन्हीचा रंग असा लालसर होईल आणि व्यवस्थित असं भाजलं जाईल. मला मिनिमम 5 ते 7 मिनिटं लागतात हे व्यवस्थित भाजायला. तुम्ही पाहू शकता हे कांदा आणि खोबरं व्यवस्थित असं लालसर रंगावर असं परतून झालेलं आहे. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये ह्या मी दोन छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या दोन मिरच्या घालायच्या आहेत. हे 1 इंच आलं आहे, आलं घालायचं आहे आणि ह्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा ह्यात घालायच्या आहेत आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. साधारण एक दोन मिनटं केलं तरी चालेल, जास्त नाही परतायचं आहे. नंतर आपण काय करायचं, हे परतून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये एक मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ह्याच्यातच घालायचा आहे. आणि गॅस बंद करायचा आहे, कारण आपली कढई गरम असते त्याच्यामुळे हे बाकीचे मसाले फटाफट लालसर होतात. आणि याला आपण काय करणार आहोत, आता मिक्सरमध्ये हे थंड झाल्याच्या नंतर मी हे याची पेस्ट करून घेणार आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. मी कढई तापवत ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार 3 ते 4 चमचे आपण तेल घालणार आहोत. तेल घातल्याच्या नंतर आपण 1 चमचा कांदा आपण वाटणामध्ये घातला होता, सॉरी 1 कांदा आपण वाटणामध्ये घातला होता आणि 1 असंच कापून बाजूला ठेवला होता. आता आपण हा कांदा या तेलात घालायचा आहे. ह्या कांद्याला आपण लालसर रंगावर असं छान परतून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपण जी पेस्ट केली होती, जी मसाल्याची पेस्ट आहे, ती घालायची आहे. त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिटं तरी आपल्याला ह्या मसाल्याला व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर परतायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहेत, आपला हा मसाला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये मी हा लाल मसाला घेतलेला आहे, तो लाल मसाला आपण 2 चमचे घालायचा आहे. नंतर ह्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घालणार आहोत, कारण आपण मॅरिनेशनमध्ये जेव्हा आपण मॅरिनेट केलं होतं तेव्हा आपण हळदीचा वापर केला होता, त्यामुळे ह्याच्यात थोडीशी कमी हळद घालायची आहे. 1 चमचा मी हे घालणार आहे, काय धणा पावडर घालायची आहे. नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला, 1 मोठा चमचा घालायचा आहे. आणि फायनली याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत संडे मसाला, जो प्रत्येक आपण मटण चिकन सगळ्याच ह्याच्यामध्ये आपण जो वापरतो त्याचा सुद्धा वापर आपण येथे 1 चमचाचा केलेला आहे. आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा परतायला.
तुम्ही पाहू शकता मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे, त्याला तेल सुद्धा सुटलेला आहे। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती घालायची आहे। साधारण 2 ते 3 मिनिट ह्याला व्यवस्थित परतायचं आहे। या स्टेजला आपण काय करणार आहोत, मीठ घालायचं आहे। आता आपण मॅरिनेशन मध्ये थोडंस मीठ घातलं होतं, आता अर्धा चमचा मी मीठ ह्याच्यात घालते आहे। दोन ते तीन मिनिटं ह्याला आपण व्यवस्थित ह्या मसाल्याबरोबर असं परतून घ्यायचं आहे। हे ऑलरेडी परतून झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, कारण कोळंबी आपली थोडीफार शिजायची आहे। मग जसं आपल्याला म्हणजे केवढी ग्रेव्ही पातळ पाहिजे किंवा आपल्याला एकदमच सुक्क पाहिजे असं आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी साधारण याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालणार आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे याला, आणि खूप असं खूप छान दिसतंय हे, म्हणजे असं वाटतं की खूपच खूपच छान टेस्टी झालेलं आहे हे। मी 2 वाट्या पाणी घालणार आहे, कारण मग व्यवस्थित कोळंबी शिजेल आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं आपण करायचं आहे। आता मी काय करणार आहे, ह्याला आपण पाणी घातल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 7 मिनिटं ह्याला आपण व्यवस्थित शिजवायचं आहे। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत, आता आपण बघूया। तुम्ही पाहू शकता खूप छान असं अप्रतिम ही ग्रेव्ही बनलेली आहे। आता ही मी सर्विंग बाउल मध्ये काढते आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा, कारण खूप छान चव लागते याची आणि तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मला जसं तिखट आवडतं तसं मी हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि आय होप आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीजचं अपडेट तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी पहिल्यांदा पाहू शकाल। नवीन रेसिपीजसह आपण लवकरच भेटू।